वाहन चालकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने 30 डिसेंबर हा एक दिवस नो चालान डे म्हणून आयोजित करण्यात येत आहे. यावेळी कल्याण येथील वाहतूक पोलिसांनी वाहन चालकांना गुलाबांचे फुल देऊन वाहतुकीचे नियम समजावले. वाढीव दंडाचा फटका वाहन चालकांना बसण्यापूर्वी त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी व आपल्या वाहनांची अपूर्ण कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी तसेच भविष्यात मोटार वाहन कायद्यान्वये कोणताही दंड वाहन चालकावर आकारला जाऊ नये या उद्देशाने 30 डिसेंबर रोजी नो चालन डे साजरा करण्यात येत आहे. या दिनामागे मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना समुपदेशन करण्यासाठी व सुधारणा करण्याची एक संधी देणे हा उद्देश आहे. त्यामुळेच कल्याण डोंबिवली परिसरातील वाहतूक पोलिसांनी स्टेशन व विविध रस्त्यांवर वाहन चालकांना गुलाबाचे फूल देऊन तसेच वाहतुकीच्या दरासंबंधित माहिती मिळावी यासाठीचे परिपत्रक वाटत वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले. आमच्या DCP ट्रॅफिक साहेबांच्या कल्पनेतनं आजचा हा नो चालान डे पूर्ण ठाणे पोलीस आयुक्तालयात सुरू करत आहोत. आज कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही हा कार्यक्रम घेत आहोत. आज पूर्ण दिवस कुठल्याही वाहतुकीच्या उल्लंघनाला आम्ही चलान काढणार नाही, तर त्यांची जनजागृती करणार आहोत. आत्ता जे नवीन कायद्यामध्ये सुधारणा झाली आणि दंडांमध्ये जी वाढ आलेली आहे ती लोकांपर्यंत ती पोचावी, जेणेकरून लोक त्याबद्दल अवेअर होतील आणि जास्तीत जास्त नियम पाळतील, यासाठी हा आजचा दिवस आम्ही हा कार्यक्रम घेत आहोत.